कल्याणमध्ये एका तरुणीसह दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एका तरुणीसह दोन तरुणांना मध्यरात्रीच्या सुमारास जमावाने बेदम मारहाण केल्याची कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी या भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी आता 9 तासानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षावाल्यासह बेदम मारहाण करणाऱ्या अज्ञान जमावाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करीत पोलिसांनी सध्या तपास सुरू केलाय. राहुल गडेकर, बंटी प्रधान असे बेदम मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. मारहाण झालेली तरुणी डोंबिवलीत राहत असून काल रात्रीच्या सुमारास उल्हासनगर परिसरात मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसासाठी गेली होती. वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणी रिक्षातून घरी परतत असताना तिला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील रस्त्यावर रिक्षा चालकानं तिची छेड काढली. त्यामुळे घाबरून या तरुणीनं तिचे मित्र राहुल गडेकर व बंटी प्रधान या दोघांना फोन करून डोंबिवलीवरून बोलावले. यानंतर हे दोघे मित्र या ठिकाणी पोहोचले असता छेड काढणारा रिक्षा चालक आणि जमावाने या दोन्ही तरुणांना पट्ट्याने व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आहे. एवढेच काय तर या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी घटना घडून 9 तासाने गुन्हा दाखल करून त्या मारहाण करणारा जमावचा सध्या शोध सुरू केला आहे.